या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं अक्कलकोट शहरात भव्य पथसंचलन विजयादशमी निमित्त काढण्यात आलं। विठ्ठल मंदिराजवळील श्रीमंत कमलाराजे चौक या ठिकाणाहून पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली। या पथसंचलनात संघाचा गणवेश घातलेले स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तसेच अर्धगणवेश आणि नागरी वेशात सुद्धा स्वयंसेवक सामील झालेले होते। हे संचलन नगरपालिका मार्गे विजय कामगार चौक, एसटी बस स्टँड, त्याचबरोबर श्री मल्लिकार्जुन मंदिर, समाधी मठ, कारंजा चौक, मौलाली गल्ली, आझाद गल्ली, डबरे गल्ली, देशमुख गल्ली, भारत गल्ली, राम गल्ली, मधला मारुती, सुभाष गल्ली, दक्षिण पोलीस ठाण्यासमोरून कापड लाईन, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, समर्थ चौक, राजे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालयासमोरून उखले गल्ली मार्गे श्रीमंत कमलाराजे चौकात समारोप करण्यात आला। प्रारंभी संचलनाच्या सर्व सूचना तालुका कार्यवाहक चेतन जाधव यांनी उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या। संचलनात शिस्तबद्ध स्वयंसेवक संघाचा घोष हे संचलनाचे वैशिष्ट्य ठरले। शहरात अनेक ठिकाणी आणि प्रमुख मार्गांवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत होतं। रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबून संचलन पाहत होते। या संचलनात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा संघ चालक सुनील इंगळे, जिल्हा व्यवस्था प्रमुख उमाकांत चाफेकर, जिल्हा प्रचारक सुशांत पांडकर, धर्मजागरण विभागाचे जिल्हा संयोजक प्रसाद हारकुडे, जिल्ह्याचे बौद्धिक प्रमुख संतोष वगाले, त्याचबरोबर तालुका संघचालक रवींद्र जोशी, तालुका कार्यवाहक चेतन जाधव, राजशेखर उमराणीकर यांसह नीलकंठ कापसे, रमेश कापसे, विलास कोरे, महेश वागदारे, संदीप कटकधोंड, आदित्य जोशी, ओंकार पाठक, अक्षय सरदेशमुख, रेवनसिद्ध हिरेमठ, तम्मा शेळके, महेश शेडम, आमदार सचिन कल्याण शेट्टी, मिलन कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, कांतुधन शेट्टी, शिव जोजन, सिद्धाराम टाके यांसह मनोज सक्करगी आदींसह सुमारे 500 स्वयंसेवक संचालक सामील होते। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।